श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचा जन्मदिन हा रामनवमी म्हणून सर्वत्र साजरा केला जातो। हिंदू धर्मामध्ये रामनवमीला विशेष महत्त्व आहे। पंचांगानुसार रामनवमी हा सण दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या तिथीला प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता। विशेष म्हणजे चैत्र नवरात्रीचा हा शेवटचा दिवस असतो। या नवरात्रीची सांगता रामनवमीने होते। यंदा 17 एप्रिल 2024 रामनवमी साजरी केली जाणार आहे। रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांची विशेष पूजा आणि उपासना केली जाते। तसेच श्रीराम यांच्यासोबत माता सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांची देखील पूजा केली जाते। चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी 16 एप्रिलला दुपारी 1:23 सुरू होईल। ती तिथी 17 एप्रिलला दुपारी 3:15 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 17 एप्रिलला रामनवमीचा सण हा साजरा केला जाणार आहे। आणि या शुभ दिवशी जे आहे आपल्याला प्रभू श्रीरामांची विशेष पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे। हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दुःख आहे, दारिद्र्य, समस्या, ह्या सर्वापासून आपल्याला मुक्तता मिळते। आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची। ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी सर्व दोष, अडचणी, वाईट शक्ती, इडापीडा, नजरदोष, पितृदोष, ह्या सर्व दोषापासून आपली मुक्तता तर होणारच आहे, पण त्याचबरोबर आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होऊन अखंड लक्ष्मीची आपल्याला प्राप्ती होणार आहे। ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आज संध्याकाळी करायचा आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। हिंदू धर्मात कापूर अत्यंत पवित्र मानला जातो। कापूर जाळल्याने वातावरणही शुद्ध होते आणि आजूबाजूच्या नकारात्मक शक्तींचा नाश होतो। घरामध्ये दररोज कापूर जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही, त्याचबरोबर आपल्या घराला किंवा आपल्याला नजरसुद्धा लागत नाही। त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल आणि आपल्याला अनेक जीवनामध्ये समस्या येत असतील, तर आपल्या घरामध्ये दररोज कापूर जाळल्यामुळे पितृदोष शांत होतो आणि त्याचबरोबर आपल्यावर देवी देवतासुद्धा प्रसन्न होतात। त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येत असतील, आपण मेहनत करतोय, कष्ट करतोय, पण एवढी मेहनत करून कष्ट करूनसुद्धा आपल्या कष्टाला जर आपल्या नशिबाची साथ मिळत नसेल, आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, कटकटी होत असतील, पैसा तर येतोय पण आलेला पैसा जर टिकून राहत नाही नसेल, तर कापूरपासून जर आपण काही चमत्कारिक उपाय केले तर ह्या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे, माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस। जर माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून 6:30 ते 7:30 ह्या टायमामध्ये हा उपाय करा। जर तुम्हाला काही कारणास्तव ह्या टायमामध्ये नाही जमत असेल तर तुम्ही संध्याकाळी 6:00 ते 12:00 कधी हे उपाय करू शकतात। तर ह्या उपायाकरता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची, थोडी मोठी असणारी मातीची पंती घ्या ह्या उपायाकरता। आपल्याला कापूरदानी अजिबात वापरायची नाही आहे। आता ह्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला थोड्याशा तांदळाच्या दाणे हे ठेवायचे आहेत आणि त्या तांदळाच्या दाण्यावर आपल्याला 9 भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्या आहेत। बघा, नेहमी भीमसेनी कापूरच उपायांमध्ये वापरत चला, कारण भीमसेनी कापूर जो आहे तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो, त्याच्यामध्ये जे तत्त्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याचं काम हे करत असतो। म्हणून आपल्याला आवर्जून 9 भीमसेनी कापूरच्या वड्या त्या तांदळाच्या दाण्यांवर ठेवायच्या। त्याचबरोबर आपल्याला 9 अखंड
लवंगा घ्यायच्या आहेत, त्याचबरोबर 9 अखंड आपल्याला हिरव्या वेलची घ्यायच्या आहेत. ज्या लवंगा आणि वेलची आहेत ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्या, त्या अखंड असल्या पाहिजेत. कारण कोणत्याही उपायाकरता जर आपण चांगल्या वस्तू वापरल्या तर त्या उपायाचा परिणामसुद्धा आपल्याला चांगला हा मिळत असतो. आता आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आपल्या उजव्या हातामध्ये. आपली आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा ही पिवळी मोहरी आपल्याला उतरवून घ्यायची, आणि ती पिवळी मोहरीसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायची आहे. जर आता तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरीही चालणार आहे. त्याचबरोबर आपल्याला एक तेजपत्ता घ्यायचा आहे, ज्याला तमालपत्रसुद्धा आपण म्हणतो, आणि तेसुद्धा त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला टाकायचं आहे. आणि एक चमचाभर आपल्याला शुद्ध गाईचं तूपसुद्धा त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायचं आहे. आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला आपल्या सर्व घराचे दरवाजे आणि खिडक्या आहेत त्या खोलायच्या आहेत, आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला सुरू करायचा आहे. कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, दोष आहे, दारिद्र्य, इडापिडा आहे, वाईट शक्ती आहे, अलक्ष्मी आहे, तिला आपल्या घरातनं बाहेर घालवून द्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला दरवाजे आणि खिडक्या खोलायचे आहेत, त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आता ही मातीची पंती घेऊन आपल्याला आपल्या देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे. दिव्याच्या मदतीने ह्या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा. जेव्हा हा कापूर प्रज्वलित झाला की आपल्याला निरंतर जे आहे जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा आपल्याला निरंतर जप हा करायचा आहे. काही वेळाकरता हे भांडं आपल्याला देवघरासमोरच ठेवायचं आहे, त्यानंतर ते भांडं आपल्याला तिकडनं उचलायचं आहे, आणि त्यानंतर संपूर्ण घरामध्ये आपल्याला हे भांडं फिरवायचं. फिरवताना निरंतर आपल्याला जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरामध्ये ह्या भांड्याला फिरवायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला हे भांडं ठेवून द्यायचं. जिथपर्यंत हा कापूर प्रज्वलित आहे आपल्याला निरंतर मंत्राचा जप हा करायचा आहे. जेव्हा आपण कापूर बरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, दोष आहेत, अडचणी आहेत, विघ्न आहेत, अलक्ष्मी, ती आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाते, आणि माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. आज आहे चैत्र नवरात्रीची नवमी, त्याचबरोबर आज आहे रामनवमी. म्हणूनच आपण 9 कापुराच्या वड्या, त्याचबरोबर 9 लवंगा आणि 9 हिरव्या वेलची प्रज्वलित करणार आहेत. ह्या वस्तू जाळल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. कारण वेलची आणि लवंगा ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत, आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण दारिद्र्य आहे, नकारात्मकता आहे, दोष आहेत, ह्या सर्व नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होत असते. म्हणून प्रत्येकाने हा प्रभावी उपाय आज संध्याकाळी करायचा आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.